या क्षणाची अत्यंत महत्त्वाची व मोठी बातमी आहे. कल्याण फाटा येथे डायगर पोलिसांची प्रत्येक रात्री 2.5 ते 3 लाख रुपयांची कमाई होत असल्याची धक्कादायक माहिती आधार न्यूजच्या हाती लागली आहे. कारण कल्याण फाट्यावर अनेकदा वाहनधारकांना कल्याण फाट्याचं 500 ते 600 मीटर अंतर कापण्यासाठी तासून तास उभं राहायला लागत आहे. तर नेमकं त्याचंच कारण शोधण्यासाठी आधार न्यूजची टीम तिथे रात्री उशिरा गेली असता नेमका काय प्रकार होतो, कशामुळे कार चालकांना तितके 500 ते 600 मीटर अंतर कापण्यासाठी 2 ते 3 तास सुद्धा कधी कधी लागू शकतात, त्याचं कारण आधार न्यूजच्या टीमने शोधलं असता एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे की रायगड पोलिसांकडून प्रत्येक वाहनधारकांकडून 500 ते 1000 रुपये लुटले जातात आणि ती वाहनधारक जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत त्यांची गाडी पुढे जाऊ दिली जात नाही, असा धक्कादायक प्रकार आधार न्यूजच्या रिपोर्टमध्ये समोर आला आहे. त्यामुळे तुम्ही रात्री 12 नंतर जर डायगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून जात असाल तर 1 ते 1.5 तास तुम्हाला वाट बघायला लागतील आणि त्याचं कारण शोधलं असता धक्कादायक माहिती समोर आली आणि प्रत्येक ट्रक चालकाला या पोलिसांनी ठेवलेल्या होमगार्ड, खरं तर होमगार्ड या मदतीसाठी ठेवले असता, वाहतूक नियंत्रण करण्यासाठी ठेवले आहेत, वाहतूक सुरळीत होण्यासाठी पोलिसांना मदत म्हणून यांचा उपयोग केला जात आहे. मात्र डायगर पोलिसांकडून त्याचा गैरवापर केला जातो आणि त्यांना चक्क हप्ते वसुलीसाठी तिथे नाक्यांवर उभं केलं जातं आणि प्रत्येक वाहनांकडून 500 ते 1500 रुपये पर्यंतची वसुली केली जाते, असा धक्कादायक माहिती समोर आहे. महाराष्ट्रातील जर गाड्या असतील तर त्यांच्याकडून कमीत कमी 500 रुपये काढले जातात. त्याच ठिकाणी जर इतर राज्यांमधून, हरियाणा असेल, राजस्थान असेल, गुजरात असेल, अशा राज्यांमधून जर गाडी आली असेल तर त्यांना बाजूला घेऊन त्यांची उलट सुलट तपासणी करून 1000 ते 2000 रुपये पर्यंत वसुली केली जात असलेला धक्कादायक प्रकार आधार न्यूजच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. त्यामुळे एका रात्रीला रात्री 12 ते पहाटे 4 ते 5 पर्यंत 2 ते 3 लाख रुपये कमाई करणाऱ्या डायगर पोलीस स्टेशनला, मात्र इतर नागरिकांना त्यामुळे किती त्रास होतो याचं भानही राहत नाही. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर सरकारकडून काही कारवाई करण्यात येणार आहे का, अशी आता नागरिकांकडून, संतप्त नागरिकांकडून आता प्रश्न विचारला जात आहेत. अनेक वाहन चालकांच्या आम्ही पुढे गेल्यानंतर मुलाखती घेतल्या, मात्र त्यांनी मुलाखती कॅमेऱ्यासमोर देण्यास नकार दिला आहे. कारण आम्हाला या रस्त्याने दररोज यायला लागतं, अशा वेळेला या अधिकारी आमच्यावर मोठी कारवाई करू शकतात. या भीतीने त्यांनी कॅमेऱ्यासमोर जरी माहिती दिली नसती तरी त्यांनी सांगितलं आहे की कशा प्रकारे सर्रास हे पैसे लुटले जातात. त्यामुळे अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आणि या होमगार्डवर सुद्धा कायदेशीर कारवाई कधी होणार हे पण आता गरजेचं आहे. जोपर्यंत यांच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत आधार न्यूज या प्रकरणाचा पाठपुरावा करतच राहणार.